बाप किंवा माझं ऐक, उगाच हट्टीपणा करू नकोस. सोमांश तुला येऊ दे बरोबर. अरे आईचं मन आहे तिचं, घरामध्ये एकटी बसली तर चैन नाही पडणार तिला. काय आपला गप्प काय हे? काका काकू अप्पांची इतकी चर्चा सुरू आणि तू गप्प कशी? ते पोलिसात गेले तर सगळा घोळ होईल. कसला घोळ? तेही तुम्हालाच विचारत ते. अगं सगळं एका क्षणात संपेल. पोलीस तक्रार नोंदवून घेतील आणि मग तपास सुरू करतील आणि मग त्यांना जर परीची बॉडी मिळेल तर आपण हे बघ, उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नकोस आणि इथल्या पोलिसांची काळजी तर अजिबात करू नकोस. कळलं? अगं पण जर ते आणि या जर तरच्या गोष्टी करू नकोस. कळलं? आधी आपण बाहेर जाऊया आणि ऐकूया त्यांची काय चर्चा चालू आहे ती. चल चल. अगं मी समजू शकतो तुला वाटणारी काळजी, पण अगं आम्ही दोघंही बाहेर गेल्यानंतर घरी जर काही निरोप आला, काही असलं तर घरी कोणीतरी जबाबदार व्यक्ती असायला हवी ना. मी घरात घरात थांबू आणि जर तिथे काही निरोप मिळाला तर? नाही, असं काही होणार नाहीये. अजिबात काळजी करू नकोस. हे बघा, आपण उगाच अंदाज बांधायला नको. आपण पोलिसात जाऊन तक्रार करून येऊया. झाली तर त्यांची मदतच होईल ना. हो, मलाही तसंच वाटतंय. चल सोमाश, निघूया आपण. चला. ऐका ना, काही कळलं तर मला कळवा काय होतंय ते. हो चल चला आपण. माझं मन खूप घाबरलंय. मनात नको नको ते विचार येत आहेत, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कृपा कर देवा, माझ्या पोरीला परत घरी आण. Yeah.